कोल्हापुरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस हवालदार नामदेव यादव या दोघांना पोलीस शौर्य पदक जाहीर झालंय. गेली 6 वर्ष ते कोल्हापुरात कार्यरत आहेत. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतही त्यांनी गौरवास्पद कामगिरी केली. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांना अटक करण्यात त्यांची मोठी कामगिरी होती. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हे पदक जाहीर झालंय. कोल्हापुरात पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय. कोल्हापुरात पठाण चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये यासाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शाहूपुरीतील रिलायन्स चित्रपटगृहाबाहेर विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली. चित्रपट प्रदर्शनाला कोणता अडथळा येऊ नये यासाठी चित्रपटगृहांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी विरोध दर्शवण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पठाण चित्रपट आज प्रदर्शित होतोय. या चित्रपटाविरोधात ठिकठिकाणी निदर्शनं आंदोलनं करण्यात आली आहेत. त्यामुळं आज प्रदर्शनामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी कोल्हापुरातील भाजप शहर उपाध्यक्ष सचिन तोडकर यांना पोलिसांनी नोटीस पाठवली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला पठाण चित्रपट आज प्रदर्शित झाला. दरम्यान इचलकरंजीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने आज पठाण चित्रपटाला जोरदार विरोध केला. चित्रपटाला विरोध दर्शवण्यासाठी शहरातील फॉर्च्यून प्लाझा या मल्टीप्लेक्स थिएटरसमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने निदर्शनं केली. यावेळी सिनेमाचे पोस्टर फाडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे थिएटरच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी प्रश्नावरून आज शहरातील महिलांनी हॉकी स्टेडियम चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. गेले काही दिवस कोल्हापूर शहरात पाणी प्रश्नावरून मनपा प्रशासन आणि नागरिकांमध्ये वाद सुरू आहे. शहरातील अनेक भागात पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे आता नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या पार्श्वभूमीवर आज म्हाडा कॉलनीतील महिलांनी हे आंदोलन केलं. कोल्हापुरात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे परिषद केंद्राची निर्मिती करावी अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे कोणतेही अधिकृत केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यासाठी कोल्हापुरात धर्मवीर आनंद दिघे परिषद केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. बोगस लग्न लावून फसवणूक करणाऱ्या राज्यव्यापी टोळीचा कुरुंदवाडमध्ये पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी 5 महिलांसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. कुरुंदवाड येथील अविनाश घारे आणि विकास मोगणी या दोघांची लग्नाचा बनाव करून सोन्याच्या दागिन्यांसह 4,40,000ची फसवणूक केल्याप्रकरणी 23 डिसेंबर 2022 रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या टोळीतील संशयितांना अटक केली आहे. संध्या सुपणेकर, ज्ञानोबा रामचंद्र दवंड, विश्वजीत जाधव, जगदीश जाधव, वर्षा जाधव, शारदा दवण, दीपाली बेलोरे, रेखा गंगाधर कांबळे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर स्वीकृत संचालक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती कायम राहणार आहे. तडकाफडकी निवड रद्द केल्यानंतर जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयानं मुरलीधर जाधव यांचे संचालक पद कायम ठेवलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती के एस श्रीराम आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली आहे.